काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे। त्यातच पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आता शिवसंग्राम पक्षाने देखील उडी घेतली आहे। शिवसंग्राम पक्ष यंदाची निवडणूक लढवणार असून त्यात किती जागा लढवायच्या, कोणत्या ठिकाणच्या लढवायच्या, कोणासोबत जायचे यावर सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे शिवसंग्राम पक्षाचे नेते व आमदार विनायक मेटे यांनी सांगितले आहे। तसेच 2 महिने झाले तरी मराठा आरक्षणाविषयी राज्य सरकारने साधी बैठकही बोलावली नाही। कोणत्याही परिस्थितीत ठाकरे सरकारला मराठा समाजाला न्याय द्यायचा नाही असा आरोप देखील मेटे यांनी ठाकरे सरकारवर केला आहे। दरम्यान मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये शिवसंग्राम पक्षाचा मोठा वाटा आहे, त्यामुळे आता पुणे महानगरपालिकेची निवडणूक शिवसंग्राम पक्ष लढवणार असल्याने पुण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत।